मी सध्या उभा जांद्रावजी पेट्रोल पंप आहे परतवाडा ते चांदूर बाजार रोडवर। आज लोक तुम्ही ऐकलं असेल चोऱ्या झाल्या, कोणाच्या घरातले पैसे काढून नेले, कोणाच्या घरातलं सोनं काढून नेलं, कोणाच्या घरातलं हे काढून नेलं आणि कोणाच्या घरचं ते काढून नेलं। पण आज जरा अशी खळबळजनक गोष्ट आली आहे पुऱ्या महाराष्ट्रात। आज लोक फक्त हे दुसरी घटना झाली की बा या ठिकाणी पेट्रोलचे डिझेलचे दोन वेगवेगळे टाके आहेत, त्यातल्या एका टाक्यातलं डिझेल किन रातच्या पोटात ते गाडी आली ते ना आणि गाडीचं ते पंपचा उघडला आणि तिथून ते पूर्ण डिझेल नेलं। बरं डिझेल काही उलचक नेलं नाही, डिझेल नेलं म्हणते 2400 लिटर। तर या ठिकाणचा टोटलच्या टोटल आराखडा आपण आता ऐकणार आहोत। या ठिकाणी माझ्यासोबत या डिझेल पंपाचे मालक आहेत ते उपस्थित आहेत, आपण त्याला विचारू की चोरी केली त्यांनी। आमचा लॉस झाला 2400-2500 लिटर डिझेल त्यांनी रात्रीच्या वेळेस आमचे दोन पोरं होते इथं ते झोपित होते, त्यांचं काही लक्ष राहिलं नाही आणि हे चोरी त्यांनी केलेली आहे। इथून पाईप वगैरे टाकून तिथे डिझेल वळलेलं आहे, तर ते समजा कॅन मधून किंवा कशा पद्धतीने हे तर आम्हाला काही माहित नाही। आणि 2400-2500 लिटर आमचं जवळपास 2.5 लाख रुपये। तुम्ही पोलीस स्टेशन याबद्दल तक्रार दिली आहे का? हा सध्या दिली देऊनच आलेलो आहे तक्रार, आणि सेल्स ऑफिसर वगैरेंना कळवलेलं आहे, आमच्या कंपनीला कळवलेलं आहे। बहुतेक या मालकानं मला सांगितलं की बा या ठिकाणून त्यानं काहीतरी पाईप टाकला आणि इथूनच ते इथं पेट्रोल मला जरा डिझेल सांडेल दिसून राहिलं, तर येणं इकडूनच पाईप टाकला इकडूनच धरून नेला। आणि तुम्ही पाठीमागं जर पाहत असाल तर पाठीमागं हा परतवाडा ते चांदूर बाजार रस्ता हे चोरटे आलेले का जे ते या ठिकाणचं जवळपास 2400-2500 लिटर डिझेल चोरी केलं। तर हा सारा घटनाक्रम तुम्हाला फक्त गावरान 90 वर पाहायला भेटला। वराडी भाषेचं बोलणारं एकमेव चॅनल म्हणजे गावरान 90 आहे। आणखीन चोऱ्या कोणत्या पद्धतीनं होतात सांगता येत नाही, अशी चोरी म्हणते 2-3 दिवसाच्या आधी औरंगाबादला झाली आणि औरंगाबादच्या नंतर हा नंबर लागला इकडे या कविठ्यात। तर पेट्रोल पंपवाल्यांनी जरासं जागरूक राहा की हे चोर कोणत्या पद्धतीनं चोरी करतील सांगता येत नाही। हा सारा घटनाक्रम तुम्हाला फक्त गावरान 90 वर पाहायला भेटला। गावरान 90 युट्यूबवर जा, गावरान 90 पहा, 90 म्हणजे 90 पहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। म्हणून आज मी प्रवीण ताळे सोबत आकाश खेरकार गावरान 90 साठी कविता परतवाडा। ध्यास समाजसेवेचा, ध्यास रुग्णसेवेचा, शक्ती फाउंडेशन परतवाडा।